15 दिवसापूर्वी तुम्ही आले होते, त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होत होता? पित्त होतं बऱ्यापैकी, असं असे लोक वगैरे लोकच होतं. म्हणून मी 14 तारखेला काय केलं, एक खाजगी डॉक्टरमध्ये दाखवलं किंवा मला असा त्रास आहे. त्यांना येऊन ते दुसऱ्या गोळ्या दिल्या, नवीन ट्रेन करून आले. ठीक आहे, मग 2 दिवसानंतर आपण परत गोळ्या घेऊन गेलो. तर पहिले तसे होते, त्या दिवशी माझा बी पी साधारण 150 होता, त्यांना चेक केला. आणि दुसऱ्या 3 दिवसानंतर गेला, 170 झाला, वाढलं. वाढल्यानंतर काय करावं म्हटलं, मी आपल्या हॉस्पिटलमध्ये आलो. तर आमचे मित्र दत्ता ते आहेत, त्यांना सांगितले बघा या हॉस्पिटलमध्ये जा, काहीतरी डॉक्टर आहेत, पाटील साहेब. बरं, ठीक आहे, मग आलो. तुमच्याशी चर्चा केली, त्यावेळेस तुम्ही आलेला होता. बरोबर. त्यानंतर तुम्ही काय केलं की बी त्यांना मला भरपूर बी पीच्या गोळ्या दिल्या डॉक्टर. बी पीच्या ॲलोपॅथी डॉक्टर एक 7-8 प्रकारच्या मला जवळ बी पीच्या गोळ्या दिल्या. बी पी आधी पित्तचे बाकीच्या बाजार असतील, इथं तुम्ही खावा, बघू आपण पुढे काय होईल. मी आपल्या हॉस्पिटलमध्ये आलो, तुम्हाला दाखवलं, तुम्ही चेक केलं. आणि एक ही गोळी खायची नाही, जेव्हा हे दिलेल्या गोळ्यापैकी एक खायची नाही. तुम्ही जे काय मी देईल आयुर्वेदिक औषध तेवढंच खावा माझ्यापासून. 4 दिवस बघू काय होतंय ते. नंतर तुम्ही चेक केलं, त्या दिवशी पण वाढलेला होता. 2 दिवस चालू, मी त्या दिवशी नंतर औषध चालू केली आपली. चालू केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून माझं बऱ्यापैकी पित्त असेल किंवा डोकंदुखी असेल तर बऱ्यापैकी पूर्ण क्लिअर झालं. आणि जे आयुर्वेदिक डॉक्टरने मला जे गोळ्या दिल्या त्यात एकही मी कोणत्या प्रकारची गोळी खाल्लेली नाही. आज जवळजवळ 8-10 दिवस झालं, 15 दिवस झालं. 15 दिवसांमध्ये माझ्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारे डोकं दुखत नाही किंवा मी एकही बी पीची गोळी खाल्ली नाही. पूर्ण बॉडी स्लिम आहे आणि आजवर जे माझा बी पी नॉर्मल आहे, 120-125 आसपास राहतो. बी पी पण नॉर्मल आलेलं आहे. तक्रार ज्यासाठी खरं आयुर्वेद काय सांगता येईल की तुम्हाला जर त्रास कुठला वाढलाय तर त्याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. तर ह्यांना डोकं दुखत होतं, त्याचं अपचन गॅसेस आणि पोट साफ नसतं आणि पित्त, ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तेवढेच औषध दिलं तुम्हाला, दुसऱ्या दिवसापासून त्रास कमी झाला, तो आज तर काही त्रास नाही. आणि आपण परत 2-3 वेळा बी पी चेक केलं तर बी पी यांचा नॉर्मल आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की लगेच तुमचा बी पी वाढल्यानंतर ब्लड प्रेशरचे औषध सुरू करणं हे नको ते भूत मानलं उद्योग असण्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी इतरांनी देखील हा मेसेज घ्यायला पाहिजे की एकदा आयुर्वेदिक ओपिनियन घ्यायला पाहिजे की बीपीचे औषध सुरू करण्यापूर्वी. आणि तुम्हाला आता समोर अनुभव तुम्ही घेतलेलाच आहे, असे कितीतरी पेशंटनी विदाऊट औषध ॲलोपॅथीचे बीपी असेल शुगरचे बाबतीत असंच आहे की तुम्ही लगेच शुगरचे आणि बीपीचे औषध सुरू करतात. तसं न करता एकदा आयुर्वेदिक ओपिनियन घेतलं तर तुमच्या या तक्रारी समूळ नाश होऊ शकतो आणि परत तो त्रास होणार नाही. महत्वाचं लाईफस्टाईल दुरुस्त करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही चहा वगैरे बंद केला त्याने आणि जेवण वगैरे वेळ घेतात, तर त्यामुळे तुम्हाला चांगलं होणार. धन्यवाद.